मतदान केंद्रामध्ये नागरिकांच्या यावेळेस रांगा लागलेल्या आहेत. संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत म्हणजेच अर्धा तास आधीपर्यंत 57% मतदानाची नोंद या ठिकाणी झाली आहे. 19 जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची ही रणधुमाळी पाहायला मिळते आहे. 89 जागांसाठी मतदान होत आहे. 4:30 वाजेपर्यंत 57% मतदान झाल्याची माहिती समोर आली. तर आपण बघतोय गुजरात निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी म्हणून आज मतदान झालेलं आहे. 89 जागांसाठी म्हणून हे मतदान आज पार पडतंय आणि या ठिकाणी 57% इतकं मोठ्या प्रमाणात मतदान 4:30 वाजेपर्यंत झाल्याचं कळतं. 19 जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आमचे प्रतिनिधी योगेश खरे यावेळेस आपल्याबरोबर थेट सुरतमधून जोडले गेलेले आहेत. तर योगेश, आपण बघतोय की 89 जागांसाठी मतदान होत आहे, जवळजवळ 19 जिल्ह्यांमध्ये ही निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते आणि आजच पंतप्रधानांचा देखील एक रोड शो होतोय, मोठा असा रोड शो होतोय. कशा पद्धतीनं मतदान आत्तापर्यंत झालेलं आहे आणि किती मतदान होऊ शकतं याचा काही अंदाज? सत्तावन्न टक्के मतदान हे 4:30 वाजेपर्यंत झालेलं आहे आणि सौराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदानाची आकडेवारी आपल्याला दिसून येत आहे. अजून अर्धा तासामध्ये जवळजवळ 10% मतदान हे होऊ शकतं, कारण अनेक मतदार जे आहेत ते आपण बघू शकतो की येताना अजूनही दिसत आहेत आणि आत्ताच दरवाजा जो आहे तो बंद करण्याची वेळ झाली. 2 मिनिटं फक्त बाकी आहेत. सर्व सुरक्षा कर्मचारी हे एकूण पूर्ण मतदान केंद्र आणि हे करण्याची तयारी करतायत. आपण बघू शकतो की समोर मतदान कर्मचारी जे आहेत तेही बाहेर आलेले. हा हा, तो मतदान कर्मचारी, एक मिनिट, अभी लाईव्ह चल रहा है मेरा मतदान कर्मचारी. अरे तर आपण बघतोय यावेळेस पहिल्या टप्प्यातल्या 89 जागांसाठी मतदान होत आहे आणि आमचे प्रतिनिधी योगेश खरेज आहेत, ते देखील या ठिकाणी आपण बघतोय की वार्तांकन करत आहेत आणि परंतु 5 वाजत आलेले आहेत आणि त्यामुळे आता या ठिकाणी गेट्स जे आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहेत. लोकांना आता यापुढे मतदानासाठी आत सोडलं जाणार नाहीये, कारण वेळ संपलेली आहे आणि जवळजवळ आणखीन 10% मतदान वाढू शकतं असं देखील कळत आहे. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी योगेश यांच्याकडे. योगेश, आपण बघतोय की आता मतदानाला जवळजवळ तुम्ही म्हणताय की 10% आणखीन मतदान होऊ शकतं अशी शक्यता आहे, आणखीनही लोक रांगेत उभे आहेत का, काय सध्याचं चित्र? अनेक लोक वेगवेगळ्या रांगांमध्ये उभे आहेत. आता आपण बघू शकतो मतदान केंद्राचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत, माध्यमांनाही बाहेर काढण्यात आलंय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आता मतदार जाऊ नये असा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय. मात्र उमेदवार जे आहेत, उमेदवारांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि जे काही मतदार बाकी आहेत त्या मतदारांना मध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून त्यांचं मतदान पूर्ण व्हावं. जर परिस्थिती आपण बघितली तर एकूणच सौराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि कच्छमध्ये आज हे मतदान झालेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद सौराष्ट्रमध्ये मिळालेला आहे. सौराष्ट्र हे गुजरातमधलं सर्वाधिक राजकीय शिक्षित असलेलं आणि त्याचबरोबर सर्वाधिक राजकीय प्रेरणा घेऊन काम करणारं राज्य म्हणून ओळखलं जातं. पूर्ण निवडणुकीवर, गुजरात निवडणुकीवर जो ठसा असतो तो सौराष्ट्राचा असतो आणि सौराष्ट्राचा मतदार हा खराही सत्ता ठरवत असतो. त्यामुळे आजचं जे काही मतदान होतं याला खूप मोठं महत्व होतं आणि या संपूर्ण पहिल्या टप्प्यातल्या दोन्ही जे काही सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात यांच्यातला सर्वात महत्वाचा दुवा होता तो म्हणजे सुरत जिल्हा आणि सुरत जिल्ह्यामध्ये सुद्धा मतदान मोठ्या प्रमाणात दिसून आलंय. या ठिकाणचे जे काही फॅक्टरीज आहेत ते नवीन नवीन फॅक्टरीज उदयाला येत आहेत, त्यामुळे त्रिकोणी असं मतदानामध्ये रंगत आलेली आहे. काँग्रेस, आप आणि भाजप सत्ताधारी यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरत आपल्याला पाहायला मिळते. बिलकुल, धन्यवाद योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे